ओम श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आहे की आता काही दिवसांनी होळी हा सण येणार आहे। मग होळीच्या आधी 8 दिवस आपल्याला एक सेवा करायची असते भगवान विष्णूंची, तर ती का करायची आणि 8 दिवस आधी का, तर असे हे पर्व असतं होलाष्टकं। आपल्या महाराष्ट्रात एवढं प्रचलित नाही, नॉर्थमध्ये हे जास्त प्रचलित आहे। तर होलाष्टकं म्हणजे काय, तर 8 दिवस होळीच्या आधीचे 8 दिवस आपल्याला हे करायचं असतं। आता हे केव्हापासून सुरू होणार आहे, तर 10 मार्च ते 17 मार्च या पिरियडमध्ये होलाष्टकं हे पर्व सुरू होणार आहे। तर मग या पर्वामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कोणती सेवा करायची आहे, हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। होलाष्टकं म्हणजे होळीच्या आधीचे 8 दिवस। मग या 8 दिवसात आपल्याला सेवा करायची आहे भगवान विष्णूंची। भगवान विष्णूंची तुमच्याने जेवढी काही सेवा होईल तेवढी करायची आहे। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की भक्त प्रल्हादांची कथा, त्यांनी नेहमी नारायण नारायण हा जप ते करत असत आणि त्यांनी नेहमी विष्णूचा धावा केला। आता होलिकेची कथा ही सगळ्यांना ज्ञात आहे की होलिकेने आपल्या भक्त प्रल्हादाला मांडीवरती घेतलं होतं आणि त्याच्यातनं भगवान आणि एक अग्नीमध्ये त्यांनी प्रवेश केला होता। त्यामधनं वाचण्यासाठी म्हणजे भक्त प्रल्हादांनी आपल्या भगवान विष्णूंचा धावा केला होता। प्रत्येक जे जे संकटं त्यांच्यावरती आली त्यावेळेस त्यांनी भगवान विष्णूंचा धावा केला आणि भगवान विष्णू हे त्यांना धावून आले भक्त प्रल्हादासाठी। मग म्हणून या काळात आपल्याला भगवान विष्णूंची जेवढी होईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे। मग या दिवसांमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, तर तुम्ही मंत्र जप करा, जेवढा होईल तुमच्याने जप करा, 1 माळ करा, 3 माळ करा, 11 माळ करा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा। भगवान विष्णूंचे जे काही मंत्र जप आहेत त्या मंत्रांचा जप करा आणि त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामावलीचा पाठ करायचा या दिवसांमध्ये। जसं शक्य असेल त्याप्रमाणे तुम्ही विष्णू सहस्रनामावलीचा पाठ करू शकतात। पाठ करायला काही वेळ नाही लागत, विष्णू सहस्रनामावली म्हणायलाही काही वेळ नाही लागत, पण अत्यंत फलदायी आणि पुण्यदायी आहे। या दिवसात जर तुम्ही भगवान विष्णूंचं स्मरण केलं तर विष्णू सहस्रनामावली हे भगवान विष्णूंची अत्यंत सोपी आणि अगदी पॉवरफुल अशी सेवा आहे। विष्णू सहस्रनामावलीचा पाठ जेवढा शक्य असेल तेवढा तुम्ही या पाठाचा जप पाठ करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही विष्णूंची 108 नामावली घेऊ शकतात। 108 नामावली रोज सकाळ संध्याकाळ घ्या, एक वेळेस घ्या, जपमाळ करा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा। विष्णू सहस्रनामावलीचा पाठ शक्य नसेल किंवा विष्णूची कुठलीही सेवा शक्य नसेल तर विष्णू सहस्रनामावलीचा एक मंत्र असतो, ओम नमोस्तवंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षीरुर्भावे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारणे नमः या मंत्राचा तुम्ही जप करा। जसं जमेल तुम्ही तसं करा, परंतु या दिवसात भगवान विष्णूंची जेवढी होईल तेवढी सेवा करा। 108 नामावली जपा, विष्णू गायत्री मंत्राचा जप करा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा। विष्णू सहस्रनामावलीचा पाठ करा। विष्णू सहस्रनामावलीचं पाठ नसेल जमत तर मंत्र जपा, याचंही पुण्य तेवढंच आहे। तर ह्या मंत्राचा जप करा। म्हणजे सांगण्याचं एवढंच उद्देश आहे की ह्या 8 दिवसात आपल्याला म्हणजे या होलाष्टकामध्ये म्हणजे 10 हे सुरू होत आहे 10 मार्च ते 17 मार्चमध्ये, 17 मार्चला आपली होळी आहे, तर 10 मार्चपासून तुम्हाला विष्णूंची जेवढी सेवा होत असेल तेवढी करा। कारण आपले चालक पालक मालक मालक आपले स्वामी महाराज आपले भगवान विष्णू आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला धावून येतात। जेवढी आपण सेवा करू शकतो तेवढी, जसं भगवान भक्त प्रल्हादाला विष्णूने प्रत्येक प्रत्येक संकटातनं वाचवलं, तसंच आपल्यालाही आपले स्वामी महाराज प्रत्येक संकटातनं वाचवत असतात ही आपल्याला प्रचिती येत असते। मग फूल नाही फुलाची पाखळी तर आपण करूच शकतो। या दिवसामध्ये भगवान विष्णूंची जेवढी होईल तेवढी सेवा करा। एवढीच माहिती घेऊन मी आजच्या व्हिडिओमध्ये आलेली होती। माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।